शेतीच्या मशागतीसाठी आणि इतरही शेतीकामासाठी शेती अवजारं आणि यंत्र ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात, ज्यामुळं शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचतो. मात्र त्यामुळं शेती व्यवस्थापन देखील तितक्याच महत्त्वपूर्ण गोष्टीने पुढे जातं. पण याचा सगळा जो परिणाम आहे तो उत्पादनावर होतो. राहुरी कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या अशाच काही अवजारांबद्दल आणि यंत्रांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. शेतीच्या पेरणी, अंतरमशागत, कोळपणी, पीक काढणी अशा अनेक शेती कामांसाठी विविध अवजार आणि यंत्रांची आवश्यकता भासते. पारंपरिक अवजार आणि यंत्रांचा वापर तर शेतकरी करतातच, पण राहुरी कृषी विद्यापीठानं काही अत्याधुनिक अवजारांची आणि शेती यंत्रांची निर्मिती केली. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात पेरणीसाठी वापरण्यात येणारी अवजारे कोणती आहेत. राहुरी कृषी विद्यापीठानं बनवलेलं पेरणी यंत्र, बैलचलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र, ट्रॅक्टर चलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र, कमी अश्वशक्ती टँकर चलित फुले बहुपीक टोकण यंत्र, पॉवर टिलर चलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र, ट्रॅक्टर चलित फुले सरी वरंबा बहुपीक टोकण यंत्र. राहुरी कृषी विद्यापीठानं बनवलेलं ज्योती बहुपीक टोकण यंत्र शेतकरी मोठ्या संख्येनं वापरतात. या टोकण यंत्राचं महत्व म्हणजे हे यंत्र बैल चलित, ट्रॅक्टर चलित, कमी अश्वशक्ती ट्रॅक्टर चलित, पॉवर टिलर चलित अशा पद्धतीचं. या यंत्राद्वारे एका दिवसात जवळजवळ 1 ते 1.5 हेक्टर क्षेत्रावर टोकण पद्धतीनं लागवड करता येते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषी अवजार यंत्र संशोधन प्रकल्प यांच्यामार्फत बैलचलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र विकसित केलेलं आहे. या यंत्राद्वारे आपण भुईमुग, सूर्यफूल, करडी, सोयाबीन, ज्वारी, मका, गहू, हरभरा, तूर इत्यादी पिकाची टोकण पद्धतीने आपल्याला पेरणी करता येते. याचबरोबर बियाण्याबरोबरच आपल्याला दाणेदार खत शिफारशीनुसार देता येते. 2 ओळीतील अंतर पिकाच्या आवश्यकतेनुसार 22.5, 30 किंवा 45 सेंटीमीटर असे राखता येते. ओळीतील रोपा साधारणतः शिफारीनुसार योग्य अंतर राखता येते. याकरता प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या तबकड्या या यंत्राबरोबर उपलब्ध असतात, ज्या पिकानुसार आपल्याला त्याचा वापर करण्यात येते. तर हे अतिशय उपयुक्त असे ज्योती बैलचली ज्योती बहुपीक टोकण यंत्र आहे, ज्याद्वारे आपले जे शेतकरी बांधून बैलाच्या सहाय्याने शेती करतात त्यांच्यासाठी हे फार असं उपयुक्ती आहे. राहुरी कृषी विद्यापीठानं संशोधन करून बनवलेल्या ट्रॅक्टर चलित फुलेश्री वरंबा बहुपीक टोकण यंत्राचा देखील शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होतो. या यंत्रामुळे वरंबा टोकण पद्धतीनं पेरणी करता येते. तसंच सरीच्या दोनही बाजूने टोकण पद्धतीनं बियाणांची पेरणी करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतोय आणि लागवडही चांगली होते. या शेतीच्या अवजारांचा वापर करून पेरणी केल्यास नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल एवढं मात्र निश्चित. गोविंद फुंडगे, AM न्यूज, राहुरी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.